ठाकरे गटाचे नेते राजन साळवेंच्या घरात एसीबीकडून झाडाझडती सुरू. राजन साळवेंच्या घरात एसीबीची टीम दाखल. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुराज चव्हाणांना ईडीकडून अटक. सुराज चव्हाण यांना आज कोर्टात हजर केले जाणार. राजकीय सुडापोटी राजन साळवी आणि सुराज चव्हाणांवर कारवाई. ठाकरे गटाला बदनाम करण्याचं षडयंत्र. संजय राऊतांचा सरकारवर हल्ला बोल. राज्यात 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा, आता तपास यंत्रणा कुठे आहेत? खासदार संजय राऊतांचा सवाल. दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स. ईडीचे केजरीवाल यांना चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर. शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, तर पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्या घरांचे उद्घाटन. मवियाचं जागावाटप ठरलेलं आहे, योग्य वेळी निश्चित करू, तर येणारा निकाल ही मवियाच्याच बाजूने लागेल. नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास. लोकसभेत भाजपविरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता. भाजपच्या मतदारसंघात युवासेनेने प्रचार करावा. मंत्री दादा भुसेंचं युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन. उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी नाशिक दौऱ्यावर. 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात आरती करणार. 23 जानेवारीला ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा. नाशिकमध्ये नागरी सहकारी बँक परिषदेचं 27 आणि 28 जानेवारीला आयोजन. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा येण्याची शक्यता. अयोध्येतील राम मंदिरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती. रामलल्लाच्या मूर्तीची आज गर्भगृहात स्थापना होणार. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शिवाजी पार्कात विद्युत रोषणाई. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुणे पालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री चिकन मटणाची दुकाने बंद ठेवा. संघर्ष सेनेची पालिका पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. शिवसेनेच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत याचिका, त्यात 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी. सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची बुद्धविहार परिसरात स्वच्छता मोहीम हाती. झाडू घेऊन पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वच्छता मोहिमेत आठवलेंचा सहभाग. शिव उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार. या ठिकाणी पालिका बांधणार नवीन उड्डाणपूल. कल्याण पोलिसांचे अनोखे अभियान. दारू सोडा दूध प्या पोलिसांचं आवाहन. पोलिसांनी वाहन चालकांना वाटले दूध. जालन्यातील गीताई आणि रुपम स्टील कंपनी जीएसटी विभागाच्या रडारवर. बनावट बिलांच्या आधारे भंगार खरेदी केल्याचा संशय. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ. विधी शाखेच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 6 तास वाहतूक बंद. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान ब्लॉक. पनवेल कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडॉरचं काम करण्याबाबत ब्लॉक. एलआयसीच्या शेअर्सला 919 रुपयांचा उच्चांकी भाव. शेअर मार्केटमध्ये एलआयसी ठरली सर्वात मोठी सरकारी कंपनी. बाजार मूल्यात स्टेट बँकेलाही टाकलं मान. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान. जागतिक पतमानांकन संस्था फिचचा अहवाल. चालू आर्थिक वर्षात GDP 6.5% राहण्याचा अंदाज. फेब्रुवारीमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार. दर प्रति लिटर 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात कपातीची शक्यता. राज्यात JN1च्या रुग्णांमध्ये वाढ. JN1चे आढळले 201 नवे रुग्ण. नागरिकांनी काळजी घेण्यासह प्रशासनाकडून आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.